मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला हा सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो, पण बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा बंगला सोडला आणि याची चर्चा सुरू झाली. तुम्हाला माहीत नसेल की आधी वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान नव्हता आणि त्याचं नावही वर्षा नव्हतं. याचा संदर्भ हा राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित आहे. आज या बंगल्याचा आणि त्याच्या नावामागचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हसू चौहान आणि तुम्ही पाहताय लोकसत्ता लाईव्ह. 20 फेब्रुवारी 1975 रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक पदावरून पाय उतार झाले आणि त्यांचा 19 वर्षांचा वर्षा बंगल्यावरील प्रदीर्घ रहिवास संपुष्टात आला होता. तेव्हा त्यांना त्यांच्या हितचिंतकापैकी कोणीतरी सहज म्हणाले, साहेब बंगला सोडण्याची एवढी घाई का करता, थोडे दिवस थांबा, कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल. बोलणाऱ्याच्या मनातील निर्मळ भावना लक्षात घेऊन नाईक म्हणाले, ते आता शक्य नाही, कोणी आग्रह केला तरी माझं मत बदलणार नाही. आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर अ हेअरली लाँग पिरियड, आय वॉज ऑन द ग्राउंड, आता पुरे. वसंतराव नाईकांचा हा संवाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचं स्थान महात्म्य अधोरेखित करतं. त्यावरूनच त्याचं कुळ आणि मूळही लक्षात येतं. मुख्य म्हणजे जेव्हापर्यंत वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले नाहीत तेव्हापर्यंत हा बंगला मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि जेव्हापर्यंत ते द्विभाषिक राज्याचे मंत्री झाले नव्हते तेव्हापर्यंत त्याचं नावही वर्षा नव्हतं. राज्य पुनर्रचनेनंतर 1956 विदर्भाचा समावेश मुंबई प्रांतात झाला. या द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण विराजमान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक यांनाही स्थान मिळालं आणि नाईक मुंबई प्रांतात कृषी मंत्री झाले. यावेळी त्यांना मंत्री म्हणून डग बिगन नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला. सरकारनं दिला तो बंगला त्यांनी स्वीकारला. ते मुळातच हौशी स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनाही टापटिपीनं राहण्याची आवड होती. तसा हा बंगला अगदी साधा होता, त्यामुळे वत्सलाबाईंना क्षणभर वाटलं सर्वांनी नाकारलेला हा बंगला आपल्या वाट्याला तर नाही ना आला. शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री हा बंगला केवढा भव्य, त्याच्या मागील सौधावर उभं राहिलं की मरीन लाईन्सचा नेकलेस ऑफ बॉम्बे क्वीन कसा रात्री झगमगताना दिसतो, चौपाटीवर समुद्राच्या लाटा उसळताना दिसतात, त्याच्या विस्तीर्ण आवारात कशी सुंदर झाड आहेत आणि त्यांची बाग किती सुरेख आहे. त्या मानानं डग बिगन अगदीच साध आहे. त्यावेळी वसंतराव नाईक म्हणाले, हे घर छान आहे आणि याला एक घरंदाज पण आहे. नाईक कुटुंब मुलगा अविनाशच्या वाढदिवशी म्हणजेच 7 नोव्हेंबर 1956 रोजी डग बिगनवर राहायला आले. वसंतराव नाईकांना पाऊस आवडायचा, त्यामुळे आल्या दिवशीच त्यांनी डग बिगनचं नामांतर वर्षा असं केलं. वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा लिंब सुपारी अशी झाडं लावली. त्यानंतर मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत पहिली बैठक संपवून नाईक वर्षा बंगल्यावर आले. तेव्हा घरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून चर्चा झाली. यावेळी त्यांच्या पत्नी वत्सलाबाई म्हणाल्या की आता तर आम्ही इथं रुडलोच आहोत, त्यामुळे आता सह्याद्री नको, आणि अशा रीतीने ते वर्षावरच थांबले. पुढे वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक विकास कामं केली आणि वर्षा बंगला त्याचा साक्षीदार ठरला. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर वसंतराव नाईकांनी त्यांचा वर्षा बंगल्यातील मुक्काम हलवला, पण वसंताच्या हृदयातला वर्षा ऋतू मात्र कायम होता. त्यांच्या मनात सर्वात आधी विचार आला तो शेतात राबणाऱ्या कास्तकारांचा. नंतर त्यांनी आपलं मुंबईतील मुक्काम हलवला आणि थेट पुसत गाठलं. पण मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षा बंगल्याचं महत्त्व आजही कायम आहे, किंबहुना ते दिवसेंदिवस अधिक ठळक होत गेलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.